गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। खेळातला सुद्धा काय रे अभ्यास करताना तुला दाणे कशाला खायला तो तुला शब्द कुठे आणला बघू संदर्भ काय त्याचा अरे अगं हे तू इतिहासाचं पुस्तक या इतिहासामध्ये तुझा पार्टनर कुठून आला पुस्तकात कुठलं आणि घोकत बस
शिसा झाला? आई तुला मी किती वेळा सांगितलं की विणत बसू नकोस म्हणतो, डोळे जास्त पिकडून घ्यायचं ते तुला। अरे बरं असत रे, सुया चालतात आणि मन हे एकाग्र होत, एकाग्र होत ठीक आहे। मला सपटून भूक लागलेली, काय ते खायला दे बोली। हो आधी हात पाय तोंड स्वच्छ धुऊन ये, पाहू चाकू सुऱ्या चालून आला असे दवाखान्यातून। अरे हो तुला सांगायला विसरलो ना आई। काय रे? आज मी पहिलं ऑपरेशन केलं। खरंच? सर्जन साहेबांनी स्पेशल कॉम्प्लिमेंट दिले मला, तुझ्या आशीर्वादाने छान जमलं आहे। वा पण राम छान कसं रे म्हणतो तुझ्या चन खरं? माणसांची पोट कापायची, हात पाय चिरायचे आणि म्हणायचं चांगलं जमलं। छी आधी हात धुऊन ये साबणानं। आई अगं हॉस्पिटल मध्ये सगळं काही केलेलं आहे मी, हॉस्पिटल मधून आलो म्हणजे काय मासे बाजून आलो चिराचिरी करून? तुला आपलं काहीतरी असते ठीक आहे, मला भूक लागली आहे, तू जर येत नसेल ना तर माझ्या हाताने घे ना। आई नको नको नको, मी आले तुझ्या त्या हाताने नको। हॅलो, येस राम स्पीकिंग, काय म्हणतोस? आपले एम के ना आयटीन घेतला, कमाल आहे। हा हा निघालोच। अच्छा अच्छा, म्हणजे विष ना वर लावायचं असत, ते यानं पोटात घेतलं, आता मरेल नाही तर काय होईल? काय केलं ते तो हुशार तरुण, अरे जग किती सुंदर आहे, जीवनाचा मनमुराद आनंद घ्यायचा का आयडून कुणाचं झोपून जायचं? एम के तू असं काही करशील असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं। अरे आत्महत्या करायची ते दुबळ्या आणखी मूर्ख माणसांची वृत्ती आहे, तू या वाटेला गेलास कसा? नाही रे राम, जगण्यासारखं माझ्या आयुष्यात काही नाही, माझी दुनिया सगळी उजाड झाली, माझ्या आयुष्याचा सहारा वाळवंट झाला राम। या पत्रावरून कळलं ते आम्हाला, हे ऐका, हे पत्र जेव्हा कोणाच्या हातात पडेल त्यावेळी मी हे जग सोडून गेलेलं असेल, आता वाचले, माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही, प्रेमभंग झाल्यावर मी तो विसरण्याचा प्रयत्न केला पण मी माझ्या प्रियेला विसरू शकलो नाही, माझ्या विवाहित पत्नीशी मी समरस होऊ शकलो नाही, आज हा मनस्ताप असह्य होऊन मी हे विष घेत आहे, मी या जगाचा निरोप घेताना माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये हीच माझी इच्छा। काय इच्छा? मला किती त्रास झाला, धावपळ धावपळ, जेवण नाही खाणे, बोल नकोस तू जास्त। अरे एम के, अरे प्रेमभंग का होत नाही लोकांचे? अरे अनेकांचे प्रेमभंग होतात, पाना प्रेमभंगी हा एकटाच काय, जगात अनेक प्रेमभंगी आहे। अरे शर्या, प्रेमभंगाची व्यथा तुला नाही कळला, तुला नाही कळला एम के। अरे प्रेमभंगामुळे निराशा वाटणं साहजिकच आहे पण जीवनात प्रेम म्हणजे काही महत्वाची गोष्ट नाही, माणसाच्या भव्य आयुष्यात प्रेम म्हणजे अगदी मामूली घटना आहे। राम, प्रेमभंगी मामूली घटना समजतोस? हो अरे अगदी मामूली, काही काळ गेल्यानंतर तुला आपोआप कळून येईल की प्रेम प्रणय म्हणजे अगदी मामूली आहे, प्रेमाशिवाय आयुष्यात करण्यासारख्या लाखो गोष्टी आहेत। आणि हे बघ एम के, माणसानं मरावं ना ते काहीतरी दिव्य करून मरावं की ज्यामुळे माणसाला अमरत्व मिळेल। अरे उंदरासारखं विष खाऊन मरणं म्हणजे काही शहाणपणाच नाही, बघते जाऊ आता तुला कसलीही भीती नाही। हा नाही रे राम, आग पडली माझ्या पोटात, आता औषध दिलं ना कमी होईल असं काय करू तू? आणि बघ शरद, मी संध्याकाळी येऊन जाईन बरं, आणि जे औषध दिलं ना मी ते त्याला अर्ध्या अर्ध्या तासानं द्यायचं देतो। अरे आणि बघ, जास्त काय वाटलं ना तर मला टेलिफोन कर। राम तू संध्याकाळी खरंच येणार का? पाहिलंस मरायला निघालो होतो आणि आता मला पुन्हा संध्याकाळी बोलवतो। तू घाबरू नकोस, तू घाबरू नकोस, आता काय होत नाही, नको जाऊ राम, आता तू मरणार नाही, तू घाबरू नकोस। शर्या ए मंजू, ए म्हणजे काय? अगं माझं टॉवेल विसरला, तू घेऊन ये बघू आणसा लवकर। आणि माहिती होते विसरणार ते भाऊ, भाऊ काय काय करू या तुझी सांगू बघा लवकर कशी लग्न करून टाक बघू। एक असते माझ्या लग्न करून टाक। ए आई
ते पोहे लवकर आणतो. अरे सपकटून भूक लागली आहे मला. अरे लवकर जायचंय मला ना. पोहे म्हणजे तिकडे तिकडे माझे काम करतेस का छोटस. अगं माझ्या शर्टाची बटन सापडत नाही तुम्हाला. सांग का एकदाशी तू लग्न करून टाक बघू. जा बटन आणजा भाऊ. पाहिलंस म्हणजे लग्न करून टाक. राम तू तिचं बोलणं घालवतच हसल्यामध्ये, पण आता माझं घालवू नको. अरे रोज मुलीचे पालक येऊन भेटतात, डिगभर पत्र येत आहेत रोज. त्या सांगलीच्या चिकोडीकर मास्तरांचा फार नाच चालला. काय उत्तर द्यायचं मी त्यांना? अरे यंदा कर्तव्य नाही बस. अरे पण मग कर्तव्य तरी कधी आहे तुला? हे बघ राम, आता झालं तुझं शिक्षण. मी सुद्धा थकले बाबा. आता फार वाटत की एकदा लक्ष्मी यावी. अगं लक्ष्मी सरस्वती अंबाबाई कोण ना कोणतरी नक्की. तू काळजी करू नको. अरे पण केव्हा? जे कोणी यायची ती माझ्या डोळ्या देखत लिहू दे पाहू एकदा. हे बघ राम, माझं हे असं छातीचं दुखणं पटकन एखाद दिवशी मी मरून जाईल. हो हो खरंच. आणि मग बसेल तू पश्चाताप करत आईचं ऐकलं नाही. काहीतरी काय काहीतरी काय राम, आज तुम्हाला काहीतरी नक्की सांग. हा ज्येष्ठ महिना की मला तसा जाऊ द्यायचा नाही. कुणाचं पत्र आलं बघ. ए माझी बटन आणलीस काय? दादा लवकर आणजा. कुणाचं पत्र बघते की राम? अगदी बोलापुराला गाठ पडली बघ. सांगलीच्या चिकोडीकरांचंच पत्र आहे. हो हा बघ, मुलीचा फोटो सुद्धा पाठवलाय त्यांनी. राम फार उत्तम आहे रे हे घराणं. आपले त्यांचे संबंधही फार जुने आहेत. मुलगी सुद्धा पाहिली मी प्रत्यक्ष. छान आहे रे. फोटो देखील छान आहे. आवडली तुला? फोन आला वाटत. हॅलो. कोण? सरिता का? हो मी सरिता बोलते हॉस्पिटल मधून. हे पा आता सर्जनने मला ऑपरेशन करायला दिले. प्लीज तुम्ही याल का माझ्या मदतीला? माझी कशाला पाहिजे मदत तुला? यू आर डॉक्टर युअर सेल्फ. बर 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 येतो ना. हा मी आलोच कपडे बदलतो येतो. हा अच्छा 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 छान पडले. म्हटलं मोकळ्या हवेची जरुरी स्त्रिया नाही असते. हो सॉरी आय वॉज टू सेल्फिश. तुम्ही चला. दोघांनी मिळून पाहिलं ना की चांदणं छानच दिसत. खरं ना का? आणि एकट्याने पाहिलं तर? अहो चांदणं केव्हाही छानच असत, पण एकट्याने पाहिलं ना की त्याच्या सौंदर्यामध्ये थोडासा अपुरेपणा जाणवतो. दोघांनी मिळून पाहिलं ना की तो अपुरेपणा नाहीसा होतो. अरे विचार ना प्रश्न. खरंच विचारू का? अगदी का विचार.
तुम्हाला माझ्याविषयी काय वाटतं? तुमच्याविषयी सर्वसाधारणपणे विचारायचं ना तर तुम्ही चांगले आहात, आवडतं सुद्धा मला. तुम्ही माझ्याशी लग्न करा. आय एम व्हेरी सॉरी सरिता, तू थोडा उशीर केलास. आजच एका मुलीला मी होकार कळवला आहे. माझ्या आईच्या पसंतीची मुलगी आहे ती. आय एम व्हेरी सॉरी सरिता.
जानकी बरं नाही का वाटत? काय होते तुला? सांग ना काय होते. कृपा करून तुम्ही मला स्पर्श नका करू. म्हणजे काय सांगू? माझ्या मनाविरुद्ध लग्न झाले माझ. तुमचं लग्न तुमच्या मनाविरुद्ध झालं? गॅलरीत होतो. हे पहा दाराला आतून कडी लावून घ्या. मंजू, ए मंजू, बरं इकडे. काय रे बाबा? अगं इथं सावण नाहीये आणि माझा टावेल कुठे गेला? मला ठाऊक, तुझ्या बायकोला सांग तू. बायकोला? आणि काय रे आता तुझी माझ्या पाठी मग काय रे कटकट? अगं कटकट नाही, पण एवढं काम कर ना माझं. मी आता तुझं काही काम करणार नाही, मला अभ्यास आहे. ए अभ्यास करणार आहे? तू शाणी आहेस ना? हो. तुला चॉकलेटचा एक सबंध डब्बा पाहिजे ना? हो. मग तो साबणार आणि तो टावेल माझा. बर आणते, चॉकलेटाचं विसरायचं नाही. हा नाही विसरत, नाही विसरत. मंजू बाळ, हा टावेल आणि साबण भाऊला दे बघू. कुठली सुनबाई? अगं कुंकू वाढवलंय तुझं, आधी लावून घे बघू. हे बघ, झोपेतून उठल्यावर आधी आरसा पाहावा आणि मग बाहेर यावं. तो बघ, तिथं आरशावर कुंकवाचा करंडा आहे, आधी कुंकू लावून घे. हा रात्री झोपीत लागली ना तुला नीट, नवख्या जागेत लागत नाही केव्हा केव्हा झोप. बर तू काय घेते सकाळची? चहा कॉफी? मी करते ना चहा. नाही नाही, आजच्या दिवस तू इथं बस पाहू. नाही पण चल चल चल, ये आज मीच चहा देणार तुला. बैस. अगं बैस ग. शिकल्या सवरलेल्या मुली तुम्ही नवऱ्यापुढे इतकं नसता. नाही पण मी नंतरच घेते. काय रे राम, रात्री तू तिला काही बोललास का? भांडण भांडण झालं नाही ना दोघांचं? आई, मी भांडण असं वाटतं का तुला? अगं
ती जरा नवीन आहे ना त्यामुळं। बरोबर आहे बाबा, इतक्या दिवसाचं सगळं विसरायचं आणि अगदी वेगळ्या वातावरणात नवीन माणसात येऊन मिसळायचं म्हणजे बुजल्यासारखं होतं पहिल्यांदा काही। तुला नाही कळायचं ते, त्यासाठी बायकांचा जन्म घ्यायला पाहिजे। मला एक विनंती करायची आहे तुम्हाला, घरात वावरताना चेहरा असा विषयला नका ठेवू, माझ्या आईला फार दुःख होईल। माझं लग्न हे तिच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाची घटना आहे, कशानेही मनुष्य म्हणून धोक्याच आहे, हृदय विकार आहे तिला। आईला दुःख तिचा मनोक्षोभ होईल एवढाच विचार करताय तुम्ही, थोडा माझ्याही मनाचा विचार करा। पण तुम्ही तुमचं मन किती उघडे केलं का माझ्यापाशी? पहिल्या रात्री जेवढं बोललात तेवढ्यावरून काय समजायचं? मी तुमच्या मनाविरुद्ध लग्न झाले म्हणतो म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे तुम्हाला सांगा ना। त्याच्याशी का नाही तुम्ही लग्न केलं? करू तिला नाही मला आई वाटलं। म्हणजे काय केलं? विरोधच ना, पण तो मोडून काढताय तो समर्थ मुलीला, अशी पुष्कळ उदाहरणं आहेत। पण मी समर्थ नाही, मी दुबळी हे मान्य नाही। उत्कट प्रेम हे दुबळ्या माणसालाही समर्थ बनवत।
क्षणभर मान्य करू आपण तुमचं म्हणणं, पण तुम्ही म्हणता त्या तरुणाने हे घडू कसं दिलं? वाटेल ते साहस करून त्यांना आपलं प्रेम सफल करायला पाहिजे होत. पुरुष होता तो, तरुण होता आणि प्रेमी होता. माझ्यासाठी काय वाटेल ते साहस केलं असत. लग्नाच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली मी त्यांची. माझी खात्री तसंच काही घडलं असेल आणि म्हणूनच दिलेला शब्द खरं करू शकले नसते. ते तिकडे काय घडलं असेल ते मी कस सांगू. खरं आहे, पण आता जे घडलंय त्यातून आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे. कारण पुष्कळ तरुण तरुणींच्या जीवनात अशा घटना घडून जातात. माझ्यावर एका सुंदर मुलीनं प्रेम केलं होतं, माझं तिच्यावरती नव्हतं असं मी कधीही म्हणणार नाही. माझ्याशी लग्न कराल का असा अगदी काल परवा तिनं मला विचारलं, पण त्याआधी मी तुम्हाला होकार कळवला होता. ती दुःखी होणं साहजिक आहे, मी झालो. पण म्हणून माझं हे दुःख मी जन्मभर उगाळीत बसून माझं वैवाहिक जीवन कडू करणं हे शहाणपणाचं नाही. माणसाच्या आयुष्यात असं होत. इट्स ऑल इन द गेम. आणि म्हणूनच म्हणतो तुम्ही विसरून जाते सर. माणसानं आयुष्यात तडजोडी ह्या कराव्याच लागतात. काही स्वीकारावं लागतं, काही गमवावं लागतं. बघा तुम्ही 100 पैकी 100 माणसांना विचारा की का हो जीवनात अगदी मनासारखा सहभागी मिळाला का तुम्हाला? तुमच्या सगळ्या अपेक्षा 100% पुऱ्या झाल्यात का? सगळ्यांच्याकडून नकारच मिळेल तुम्हाला. म्हणून काही सगळी माणसं असुखी आहेत, त्यांचे संसार उजाड झाले आहेत असं नाही. तडजोड करूनच अनेकांनी घरात सुख आणले. म्हणूनच म्हणतो आपणही तडजोड करूया. तुम्ही विसरून जाते सगळं, मीही तुम्ही जे सांगितलं ते सगळं विसरून जाईल. हो जाई, माणसाच्या भलेपणावर विश्वास आहे माझा. कारण माझा माझ्यावर विश्वास आहे. अहो लहान मुलानं घरातल्या फडतातला खाऊ चोरला हा काही फौजदारी गुन्हा समजायचा नसतो. खरंच विसरून जातो मी सगळं. मला वेणी घालता येते? पहा कशी छान घालते. अहो अगदी खरं. तुला हसता येत? हसता येत म्हणजे आज आपली वहिनी हसली. होय
म्हणजे ताई मी तुझी बहिणी खरं का? मी म्हटलं काय? खरंच बहिणी असते होय अगदी खर. म्हणजे काय दंगा आहे तुला? अरे बहिणी माझी हसली ग, बहिणी माझी हसली, बहिणी माझी हसली ग, बहिणी माझी हसली. आज वरीची दाता वरती उगाच होती रसली. वहिनी माझी हसली ग, वहिनी माझी हसली, वहिनी माझी हसली ग, वहिनी माझी हसली. वहिनी हसता कण कण हासे, भवती सांडले सोन कवडसे. घर ताराला फुटले हासू, नवीन शोभा दिसली. वहिनी माझी हसली ग, वहिनी माझी हसली, वहिनी माझी हसली ग, वहिनी माझी हसली. वहिनी हसता हसले अंगण अंगणातले अन वृंदावन. वहिनी पाणी खालू लागता तुळसक शिरस रसली. वहिनी माझी हसली ग, वहिनी माझी हसली, वहिनी माझी हसली ग, वहिनी माझी हसली. वहिनी हसता हसले घुसळण ताकावर ये लोणी उसळण. खुद खुद हसता भात चुली वर उकळी फुटली कसली. वहिनी माझी हसली ग, वहिनी माझी हसली, वहिनी माझी हसली ग, वहिनी माझी हसली. हासत हासत पदर बांधुनी भर भर कामे करते वहिनी. तो शकुनाचा हात लागता भरी लक्ष्मी दिसली. वहिनी माझी हसली ग, वहिनी माझी हसली, वहिनी माझी हसली ग, वहिनी माझी हसली. हसू वहिनीच्या गाली दिसता दादा हसला वहिनी हसता. हरून गेली होती गम्मत फिरणी आज गवसली. वहिनी माझी हसली ग, वहिनी माझी हसली, 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 वहिनी माझी हसली ग, वहिनी माझी. हॅलो डॉक्टर, गुड मॉर्निंग. हो गुड मॉर्निंग पार्टनर, हाउ आर यू दिस मॉर्निंग? क्वाइट हॅपी थँक्स. गुड. रजा संपली का आज? हो समारंभ संपला, रजाही संपली. पण का तुम्ही नाही आलात लग्नाला? आमंत्रण मिळालं नाही का माझं? आय एम व्हेरी सॉरी डॉक्टर. खरं सांगू का, मला मुळी वेळच मिळाला नाही लग्न अटेंड करायला. आणि मग वाटलं सगळा समारंभ संपल्यानंतर जाण्यात बरं नाही, म्हणून मी आले नाही. आय सी. आय होप यू विल नॉट मिसअंडरस्टँड मी. का हो, कसं काय चाललंय तुमचं वैवाहिक जीवन? हे पाहिलंस, हे कपडे लत्ते, ही चांदीची भांडी, हे दागिने, घे तुमचेच आहेत सारे.
मंजूच्या लग्नात वाटलं तर चार जिन्सा घाला तिच्या अंगावर आणि सांभाळा, वडलार्जित आहे आणि त्यात भरही घाला. हे पाहिलेस, मिळकतीचे सारे कागदपत्र ह्याच्यात आहे. एकदा सवड झाली म्हणजे नीट पाहून ठेव. घरच्या मालकिणीला सगळं काही माहिती पाहिजे. घे या किल्ल्या सांभाळ. किल्ल्या? सासूबाई ह्या माझ्याजवळ कशाला? असू द्या तुमच्याच पाशी. अगं माझ्यावर कशाला आता ही जबाबदारी? इतके दिवस मनाशी घोकत होते तशी गुणाची लक्ष्मी तू माझ्या घरात आलीस. लहान वयात चांगला समज आहे तुझ्या अंगी, मोठ मन आहे, नवऱ्यावर भक्ती आहे. भल्या घरातल्या लक्ष्मी जवळ जे काही पाहिजे ते सारं काही तुझ्या अंगी आहे. मी कशाला आता काळजी करू? माझा आता काही भरोसा नाही. पिकलं पान केव्हा तरी गळून पडायचं. सासूबाई, अगं वेडे, मी का अमरपट्टा घेऊन आले? अगं आलं माणूस केव्हा तरी जायचं. डोळे पुस. काय झालं? काही नाही. राम आल्याचा भास झाला ना? ठेव, मला वाटलं मंजूताई चालू शाळेत. अग असं अपराध्यासारखं काय करतेस? पहिल्या पहिल्यांदा असेच भास होत. मनी मानसी तेच एक माणूस वावरत असत ना. घरातली इतर माणसं काय असून नसून सारखीच. सासूबाई, अग सांगते ना, पहिल्या पहिल्यांदा असंच होत. राम नाही यायचा इतक्या. अग त्याची वेळ झाली नाही अजून. पण तुला सांगू का, त्याच सुद्धा तिकडे अगदी लक्ष लागत नसेल. कामात तर मुळीच मन नसणार. आता लवकरच निघून आला तो गोष्ट वेगळी. काय खरं की नाही सासूबाई? तळ्यात पावसाचा थेंब विरावं ना अगदी तस. तुमचं रूप, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमची बुद्धी आणि तुमचं आभाळ एवढं मोठ, त्याची हरून गेले. ईश जाऊ बाई, असं हसायचं नाही आहे आम्हाला. सगळं या फोटोला सांगण्याऐवजी प्रत्यक्ष आम्हाला काय सांगणार?
तुम्ही केव्हा आले? अगदी नेमक्या वेळी. अहो तुमचं सगळं स्वागत ऐकलो बरं का आम्ही. काय राम, राम कोण पाहिजे आपल्याला? राम आहे का? राम भाऊ. बोला बोला भाऊ. ए भाऊ, तुझ्याकडे कोण पेशंट आलाय बघ. आता कोण आलं? आणखीन कोण असणार तुमचा पेशंट? असेल अहो. चला चला चला. अरे अरे एमके तू काय राम. अरे किती वर्षानंतर भेटतोस? अरे आणि काय ग हा पेशंट होय बरं ते असू दे. वहिनी तुमची ओळख करून देतो. या आमचे सौ. नमस्ते. नमस्ते. नमस्ते भाऊजी. वहिनीचं नाव नाही सांगितलं. हो हिचं नाव काय? नाव सांग ना तुझं. तू सांग ना तुझं काय बोल. अरे तू काय असतोस सांग ना. बरं मी सांगतो. हिचं नाव आपलं मालती. छान नाव आहे. बरं भाऊजी बहिणी बसा तुम्ही. मी चहा घेऊन. नाही नाही बहिणी बस चहा बी काही नको. आम्ही फार गडबड करतो. बाहेर रिक्षा उभी. अरे कसलं महत्वाचं काम एवढं? अरे बाबा काम महत्वाचं आहे म्हणून तर आलो आहे. पण सांग ना काय महत्वाचं आहे. काम महत्वाचं म्हणजे असं तुला असते काय? मी सांगतो ना काय. पण सांग ना. बरं सांगतो बहिणी जरा तिकडे बघ. जरा प्लीज प्लीज प्लीज. अरे काँग्रेस. बरं भाऊजी आता आम्हाला सांगितलं. सांग बाबा सांग. सांग खरं म्हणजे लाजायचं काय? छोटे छोटे बाळ येणार. बरं आता ह्या गोड बातमीबद्दल तुम्ही दोघांनी चहा घेतला? नाही चहा बी काही नको. उद्या आमच्याकडे डोहाळे जेवण तेव्हा सहकुटुंब सहपरिवार जेवायला यायचं. बरं आई कुठे? सासूबाई घरात. बरं त्यांना घेऊन यायचं आणि येताना चिंगीला घेऊन यायचं. माझं नाव चिंगी नाही, माझं नाव मंजू आहे. मंजू का? अरे केवढी एवढी एवढी असते मंजू. उद्या यायचं. बरं मी चलतो. वहिनी अरे चहा नाही चहाला कोणी येतो रे बाबा. सर अजून आमंत्रण द्यायची. चल किती रमत बसते इथं. बरं ओके साडे अकरा सर. हो साडे अकरा असते. अरे बरं बरं किती विलक्षण प्रेम आहे दोघांच. हो ना. हे पण तुला ठोक नाही. हे लग्न त्याच्या इच्छेविरुद्ध झालेलं आहे. काय म्हणता? हो ना. अग प्रेम भंग झाल्यामुळे आयडियन पिऊन आत्महत्या करायला निघाला होता. मीच वाचवलं या चोराला. मला सांगत होता की माझं जीवन उजाड झालेलं आहे, माझ्या आयुष्याचा सहारा वाळवंट झालेला आहे. आता पाहिलंस ना त्या सहारा वाळवंटाचा ओएसिस करून घेऊन आलेला आहे. बरं जाऊ दे. इसे काय आल्यापासून चहा दिलाय मला? नाही दिलाय का? चलो हा आलो. आई आता सुरुवात करा मंडळी. पण आता बाई बहिणी नाव घ्यायला हवं नाही का? नाव घेतलं पाहिजे की नाही? बहिणी घ्या की ना भाऊजी. तुम्ही तरी सांगा की बहिणीचं नाव घ्यायला. अरे तू का असतोस? सांग ना. काय म्हणतो तू? सारखं नाव घेतायचं नाही. म्हणते काय बोल? नाही नाही ना वहिनी नाव घेतच पाहिजे नाही का? अगदी बरोबर. अहो वहिनी नाव घ्या बघूजी. बरं बाई ऐका. संसार करावा बायकांनी शक्तीपेक्षा युक्तीने आणि मधुकरांचं नाव घेते प्रेमापेक्षा करतील. बस आता नाही नाही ना वहिनी आधी तुम्ही नाव घ्यायला हवं आता. वहिनी नाव घ्या. मी अहो तुम्ही येशील नाही. नाही नाही आता आता बरोबर घे ना. येशील नाही मी नाही. अहो पण वहिनीचे डोळ्या जोडून मी ते नाव घ्यायचं. बरं ठीक आहे ठीक आहे नाव राहू दे. वहिनी एखादा झकास पिढी गाणं म्हणावं. गाणं आम्ही जेवणार नाही. अगं सगळ्यांची इच्छा शिवाय तू जेवत नाही म्हण की ग गाणं म्हण. आता हा हुकूम कसा चालशील तू म्हण बघू. सुख भरून सांडते घरी दारी. सुख भरून सांडते घरी दारी.
अगोदर कशाला म्हणाला तू मला जाऊ नको म्हणून आहो जाते ताबडतोब परत येते तुम्ही येता नको बाई लोक काय म्हणतील आणि पेशंट तुमची वाट पाहत बसतील ना तिथं हॅलो हे पा माझी गाडी 9 वाजता आहे अच्छा लवकर या मी वाट पाहते बर माझ्या नंदे छत्तीस का ग कामाच्या वेळी पळतेस का ग का ग का ग माझ्या
माझ्या भाऊजे रुसतेस का ग स्वारीला फक्त हसतेस का ग 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 का ग
काय चाललंय तुझं? आता पण की नाही पाणी थंड होतंय ना. आई, गाण्याचा क्लास कसा चाललाय ग विश्वासरावांचा? काही माहित नाही बाई मला. अरे आम्ही कशाला चौकशी करतोय? अलीकडे आले होते का कधी घरी? कशाला येतील? बरं पण तू अगोदर आंघोळीला चल, बरं उशीर होतोय, तुला मैत्रिणीकडे जायचं आहे ना. चल चल लवकर. आलीस का? वेळ आली बघ, अगदी एकटीच माडीवर बसली, जा लवकर. ईशा, याला काय म्हणायचं बाई? अरे मला येऊन 4 दिवस झाले नी, तो लगेच माझ्या पाठोपाठ यायचो. कमालच आहे बे तुमची. अरे कमाल करणे वाल्याचे आदमी आहे, म्हटलं सरप्राईज व्हिजिट द्यायचं. बघाव, एका माणसाची कशी गंमत होते ती. चला. हा फोटो कुणाचा ग? कुठला? तिकडं नाही. हा फोटो म्हणतो हा. सांग ना, हा फोटो कुणाचा येतो? आम्हाला माहिती. पण आम्हाला माहितीये. खर सांग, हा फोटो बघितल्यानंतर मला काय वाटलं सांगू? काय वाटलं सांगू? सांग. लहानपणी पाळण्यात जर आपण लग्न केलं असत तर चला बाई काहीतरीच काय. आपला तर बेहद खुश होत बो त्या फोटो. अग म्हणजे तुझ्यावरच गेलं. तू गेली होतीस कुठं? हा चला, 3 तास झाले मी तू वाट बघत बसलो. मी ना, मी मैत्रिणीकडे गेले होते चहाला. हो पण तुमचा चहा झाला का? माझा? हो बाई साहेब, सासूरवाडी आलो म्हटलं मी, आणि ते देखील प्रथमच. हे का सगळ्या अगदी जय्यत तयारी आहे, फक्त तुझीच वाट बघत बसलो तुम्ही. अरे हो पण काय ग, तुमची ती मंगळागौर झाली का ग? खीस बाई खीस दोडका खीस वगैरे वगैरे झाली ना? तेच तेच फुगडी फुल लुगडी धुव गेलं वगैरे. आपलं ते सगळं एकदम बघायचं. मिस्टर, पुरुषाला मज्जा असतो म्हटलं त्या समारंभात. असं? हो. तुझं बशीर असतं देखील. आता हळूच सोडायचं. नाही आम्ही नाही खेळ तुम्हाला आमच्या खेळा. म्हणजे काय आपल्या माणसाचं एवढं सुद्धा ऐकायचं नाही? बरं बरं, पुढची मंगळावर येईल ना तेव्हा पाहू. तुम्ही लाडू खाऊ एकटाच. मी लेडीज फर्स्ट नाही घेतलं पाहिजे. अच्छा चांगले दुप्पट चव आली. काय हो आपल्या सासूबाई आणि मंजूताई कशा आहेत? अरे फर्स्ट क्लास. घासा गणित त्या दोघी सारखी तुझी आठवण काढत होते. त्या म्हटलं मी
काय म्हटलं? काय म्हटलं? मी जातो आणि घेऊन येतो तिला. असं असं म्हणाल तुम्ही? उडंटो बघू 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 काय एकदम खोटं. खोटं काय? खरं सांगा, अगदी खरं विचार ना. तुम्ही सासूबाईनं सांगून तरी आलात का? कापे दिलीत हप्त्याला ठोकून विजिटला जातो म्हणून. मिस्टर चक्क सांगून आलेलो आहे मी. असं? आणि सासूबाईने सोडलं वाटतं आपल्याला? अर्थात शाणी आई आहे ती. आणि आपला मुलगा बायकोच्या नदी लागला ठाऊक आहे तिला. काय तुम्हाला झालं तरी काय? सासूरवाडी मूड आहे म्हटलो मला आज. अरे ओ जानकी भाई, शिक्षक हे हत्यार कोणाचं आहे? हत्यार? इश हत्यार नव्हे, तंबुरा म्हणतात त्याला. अरे तेच ते ग, पुण्यावर रांगते कोण? म्हणजे आईचं नाही ना? नाही हो, माझाच आहे. अच्छा, म्हणजे हे अंग सुद्धा आहे म्हणायचं? कोणाला पत्ता देखील लागू दिला नाही? नुकतीच शिकत होते मी. असू दे ग, म्हणजे आपण त्यातले काही तज्ज्ञ नाही. तुमचं ते तबलजीनं बायला दोन मात्रात खाल्लं म्हणजे काय केलं हे आपल्याला नाही कळत, पण आपल्याला आनंद मात्र घेतो येतो. म्हण ना, बघा तू तुझी तयारी किती आहे ती. अडाणी श्रोता असला तरी रसिक नवर आहे म्हटलं. म्हण ना आता नाही. हा नाही म्हटलं पाहिजे. नाही म्हटलं पाहिजे. आता 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 मी सांगते, मी रात्री म्हणे. रात्री? अगदी अगदी नक्की. अगदी नक्की. बघा नक्की 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 नक्की.
घरातुनी दरवळते प्रीती आळविते जय जय बंती मी आळविते जय जय बंती जीव लग माझे मज सांगाती जीव लग माझे मज सांगाती आळविते जय जय बंती पण मी बागवतो ना तुला त्रास झाला म्हणजे झालं चल घ्या अगदी मुलाप्रमाणे सांभाळावं लागतं अगदी दोघांना सांभाळतो मग काय झालं चल हा भांडण वगैरे करू नका चला लीलू आपल्या संसाराला लागली हो ना आपल्या मागची काळजी म्हटली चला गुड मॉर्निंग डॉक्टर अरे गुड मॉर्निंग सरिता बसा ना नाही मी निमंत्रण द्यायला आले कसलं येत्या रविवारी माझं लग्न असा अरे वा वा व्हेरी गुड न्यूज कॉंग्रेस हा लग्नाला यायचं बरं का विदाउट फेल आणि जोडीने यायचं ऑफकोर्स ए वळा अंगळ घालायची ना तुला अंगळ घालायची कपडे घालायचे आणि पुसायचे आता कसं गोरं दिसतंय आमचं बा आता कपडे घालायचे ना आवडले ना कपडे मस्त आहे तुमचे कपडे आता तीट लावायचे ना काय बाई अगं जेवायला तर माझ्या बाळाला काजळ लावते आता कसे काजळ लावलं मस्त मस्त मंजू भात नेऊन चाललंय अगं थांब जरा बाळाला माझ्या दूध पाजवते मंजू अगं चाललंय ते तुझ्या शाळेत नाही जायचं अगं किती त्या बावरीचं कौतुक करशील घरात आता खरं बाळ यायचंय तुझ्या बहिणीला बाळ होणार आहे आता अय्या त्याचं तर कौतुक वाटेल तेवढं आता चल पाहू शाळेला बरं बरं लवकर झोप लवकर राजा
झुलती वरती राघू मैना मागे पुढती झोका जाई बाळ गुणी तू कर अंगाई बाळ गुणी तू कर अंगाई जुजवी तेरे तुझला निजले तारे निजले वारे शांत झोपली रान पाखरे निजले तारे निजले वारे शांत झोपली रान पाखरे जग भवतीचे निजले सारे चंद्र ही तेरे तुझलाई बाल गुणी तू कर अंगाई जुजवी तेरे तुझलाई मंद पाऊनी ये तेरा जनी शिणले डोळे जाग जागुनी मंद पाऊली ये तेरा जनी शिणले डोळे जाग जागुनी अजुनी मिटे ना कशी आपलं बाळ किती शान कस अगदी गुडूप करून झोप झोपणारच मुलगा कोणाचा आहे तुझा चला बाकी दिसायला अगदी बरोबर तुझ्यासारखं आहे म्हणूच आहे मातृम ते सदा सुखी पण कोण सुखी नाही या घरात मला ते या सुखाने घेरीच येते खरंच खडीसाखरीसारखी आपली मंच आईच्या जागी असणाऱ्या सासूबाई चित्रासारखं माझं बाळ आणि जन्मोजन्मी मागून घ्यावा असं पती काय कमी आहे माझ्या सुखात पण इतकं सुख असून हे असं म्हणतात मला बाई या सुखाची भीतीच वाटते म्हणजे सुखाची भीती वाटते तुला का कोणास मला आपलं उगीचच वाटत आपल्या आपल्या सुखी संसाराला दुष्ट तर लागणार नाही ना कोणाची चल काहीतरी दिसत नाही मन मोठ बाई असत मन चिंत ते वैरी सुद्धा चिंतत नाही कधी सुख तर कधी दुःख असा ऊन सावलीचा खेळ चालायचा त्याला भिवून का भागत कधी अहो पाहिलं का हा लबाड अजून जागाच आहे खरंच की
आपलं बोलणं ऐकलं बरं की या गुलामानं ऐकलंच तर आमचं बोलणं. राजा तू सांग, आमच्या संसाराला दृष्टी तर लागणार नाही ना कुणाची? नाही ना राजा, नाही ना बाळा. अगं नाही नाही नाही, खरंच अगदी खरं. लवकर येणार ना? अगदी लवकर. अहो काय ठेवून खायला देता? पूर्वीची लेलू नाहीस, एकाची धर्मपत्नी आणि एका मुलाची तू आई आहेस. तुला आता हा उंबरठा ओलांडता येणार नाही. हा उंबरठा सौभाग्याची, तुझ्या वैवाहिक जीवनाची, संयमाची ही लक्ष्मण रेषा आहे. हिंदू स्त्रीच्या धर्मप्रतिष्ठेची ती एक आदर्श खूण आहे. ती तुला कालत्री ओलांडता येणं शक्य नाही. सुकून गेला बा
मला कने फार भूक लागले हो, खरच भूक लागले, मला जेवाच आहे हो। असं मग माझ्या घरी चला तुम्ही। नाही हो, मला कुणी कुणी घरी बोलवत नाही, वेडा म्हणतात मला असतात सगळे लोक। मी वेडा आहे का? छे छे, तुम्हाला कोण वेडा म्हणणार? तुम्ही तुमच्या गाण्यानं वेडं कराल दुसरं। नाही हो, मला वेडा म्हणतात सगळे। तुम्हाला वेडा म्हणणारा वेडा। मला भूक लागली हो। भूक लागली ना तुम्हाला? मग मी जेवायला। जानकी, ए जानकी, काय? अगे पाहुणा आणलाय तिथे जेवायला। कोण पाहुणा? वेडा आहे बिचारा। वेडा? प्रेम भंगामुळे वेडा झालेला दिसत। कुणी फसवलं बिचाऱ्याला कुणास? काय झालं? काही नाही, थंड उठली हातात। ए, तो बिचारा भुकीने व्याकुळ झालाय, लवकर स्वयंपाक कर। बुवा, अहो बुवा, चला हात पाय धुवून। हात पाय धुवून क्यों? तुम्हाला भूक लागली आहे ना? हो, मला भूक लागली हो ना। हो, मग चला हात पाय धुवून घ्या आणि हे कपडे बदलून टाक। हा, चला चला मग आपण जेव। तू पाडतेस ना? मला नका। तुम्ही जेवता ना बुवा? जेवता ना? हो, करा चला। चल आपण जेवून घेऊया, फार उशीर झाला। मला भूक नाही, माझं डोकं दुखतंय। बाळ कुठे? झोपलंय माझ्या खोलीतच। आता मला हे सांगा की तुम्ही भुकले, तुमचं नाव काय? काय मी माझं नाव मला नाही माहिती। म्हणजे खरंच नाही माहिती? अहो मलाच माहिती नाही तर तुम्हाला काय सांगू? नसेल अहो नावा गावात काय सहज चौकशी केली बरते जाऊ। तुम्ही आम्हाला एक गाणं ऐकवणार। या घरामध्ये चांगले रसिक माणसं आहेत, म्हणजे जबरदस्तीने तब्येत लागली तर का? आठवणींच्या मुक्या पाकळ्या
आठवणींच्या मुक्या पाकळ्या पडण्याचा गोजाग पाकळ्या पडल्या जा गोजाग सुखनी गेला फुलातून सुगंध उडरे पाचोळ्यातच पाऊल बुडले आज फुलातून सुगंध उडरे पाचोळ्यातच पाऊल बुडले जुन्या हरवल्या पाऊल वाटा जुन्या हरवल्या पाऊल वाटा कसा काढले माग माग कसा काढले माग सुकुनी गेला यात दुखाले एकामेका दिल्या घेतल्या आणभाका यात दुखाली एकामेका दिल्या घेतल्या आणभाका पाना संगे आशा जाळीत पाना संगे आशा जाळीत ये ग्रीष्माची आग ये ग्रीष्माची आग सुकुनी गेला वितली विटली नक्षी झाडावरती मुकेच पक्षी पालवीतली विटली नक्षी झाडावरती मुकेच पक्षी गीत गळ्यातच गुतमरले गीत गळ्यातच गुतमरले त्या पुन्हा येई जाग जाग पुन्हा येई जाग सुकुनी गेला वाह फार अच्छा हॅलो हो मी डॉक्टरच बोलतो काय दोन दिवस झाले म्हणतो मग मला आधी नाही काय करायचं हा हा मी निघालोच हो नाही तुम्ही काय करू नका हा ताबडतोब निघतो मी हा जानकी एक बाळंतपणाची सिरियस केस आहे मला गेलं पाहिजे दोन जीवांचा प्रश्न आहे आणि हो त्या वेळाकडे लक्ष द्या हो त्याला काय हवं नको ते पहा हा जातो मी
मंजुताई काय गं बहिणी? मंजुताई माझं एक काम करणार का? काय? आपल्याकडे ते पाहुणे आले होते, त्यांना हा एवढा चहा नाही आला. ते दाढीवाली बुवा? नाही बाई, मला त्यांची भीती वाटते. तर भायचं काय, आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला कोणी खावडतं का? नाही बाई, माझा अभ्यास आहे. म्हणजे ते नाही नाही, मी नाही तिला फसवलं, खरंच नाही फसवलं. आओ, मी तिला फसवणं म्हणजे माझं मलाच फसवणं आहे. आहो, पण तुम्ही तिला सांगा हो, सांगाल ना? खरंच सांगा. म्हणावं विश्वास वाईट माणूस नाही, खरंच वाईट नाही. वेळ लागलंय, विश्वासला वेळ लागले, विश्वासला वेळ लागले, विश्वासला वेळ लागले, वेळ लागले. म्हणून तुम्ही तिला भेटायला गेलो तू कोकणात, मी तिकडे गेलो आणि हिनं इकडे लग्न केलं. तिने मला बसवलं, तिने मला बसवलं. माळ ओघळे फूल ओ
फुलोविता कवन भंगले शब्द गोविता कवन भंगले शब्द गोविता स्वप्न लोपले बघता बघता स्वप्न लोपले बघता बघता असह्य आता हे जागे पण हे जागे पण हे जागे पण स्वप्न लोपले बघता बघता असह्य आता हे जागे पण हे जागे पण हे जागे पण Thank you.
जानकी, ए जानकी, जानकी, बाहर लोग कशाला जमले होते कहीं नहीं आधी दार लाऊंगे दार दार लाऊंगे सब झाला तरी काय अरे राम काल तू आणलेले तो पाहुणा कोण होता रे पाहुणा हा म्हणजे बेटा त्याचं काय झालं अरे काय सांगू तुला सुनबाई दिलू विश्वास माझा हातच धरायचा ना तुम्हाला घ्या धरा माझा हात धरा लीलू नाही विश्वास नाही हा हात आता तुमच्या लीलूचा नाही राहील एका भल्या माणसाच्या धर्मपत्नीचा एका गोमट्या बाळाच्या आईचा हात आहे विश्वास विश्वास तुम्ही कधी तुमच्या बहिणीचा हात हातात घेतला होता का आईचा हात हातात घेतला होता बघा बघा तीच भावना तुम्हाला आता या हातात दिसेल लीलू पुरुषासारखे पुरुष असून तुम्ही एका अलड मुलीसाठी वेळे झाला रमेश ठेवू गाव गाव भटकत राहिलात असं दिन भिकाऱ्यासारखं नाही मला काही काही आठवत नाही आठवत तेच बरं पोसट सुद्धा आठवण राहू नये अशी वाईट अवस्था होती तुमची विश्वास माझा एक हे वेळ जसं विसरलं तसंच आपल्या प्रेमभंगाचाही वेळ विसरा काही काही आठवण ठेवू नका त्याची एखादी चांगली मुलगी बघा आणि लग्न करून सुखी हो लीलू म्हणजे असं लग्न करून मी सुखी होईल वाल हो मी सुखी झाले म्हणजे माझ्याबद्दल कसलीच भावना नाही तुझ्या मनात आहे केवळ अपार दया ईश्वर साक्ष दुसरी कुठलीही भावना नाही माझ्या मनात विश्वास अनेक नेणत्या तरुण तरुणीच्या आयुष्यात असे प्रसंग घडून जातात पण शहाण्याने ते विसरायला हवे भ्रमिष्ठ होऊन आपलं आयुष्य उधळू नये पुरुषार्थ करायला केवढं मोठं आयुष्य आहे तुमच्या पुढे त्याचा असा चिंधी चुळा करणार तुम्ही तुम्ही म्हणता ते प्रेम फार लहान बसतो हे माणसाच्या भव्य जीवनात माझ्या पतीकडे पाहून
हे सारं समजलं मला. पहिल्या रात्री मी त्यांना सांगितलं की तुम्ही माझे पती नाही, माझं दुसऱ्यावर प्रेम आहे, विश्वास. विश्वास त्यांच्या जागी दुसरा कुठलाही पुरुष असता तर त्याने मला क्षमा केली नसती. पण किती विशाल, किती उदात्त मन आहे त्यांचं. मला म्हणाले, जानकी, लहान मुलांनी पडदातला खाऊ चोरला म्हणून का कुणी फौजदारी करत त्यांच्यावर? तू विसरून जा सार, मीही विसरून जाईन. माणसाच्या भले पडावर माझा विश्वास आहे, कारण माझा माझ्यावर विश्वास. विश्वास, त्याने मला जे सांगितलं तेच मी तुम्हाला आज सांगते. तुम्ही विसरून जा सार, विश्वास. विश्वास तुमच्या करता मी माझ्या घराचा उंबरठ ओलांडून आले. हिंदू स्त्रीच्या धर्मप्रतिष्ठेची रेखा ओलांडली मी केवळ माझ्यामुळे तुमचं कोसळणारं आयुष्य सावरण्यासाठी. म्हणून म्हणते विश्वास, विसरा सार, विसरांना सांगा विश्वास. काय केलंस तू हे जाणवी? काय मिळवलंस? नाही हो, तुम्हाला लाज वाटावी असं मी काही केलं नाही. ईश्वर साक्ष सांगते असं मी काही केलं नाही. त्या दिवशी तुम्ही एक वेडा माणूस म्हणून घरी आणला होता ना, तेच विश्वास होते. माझ्यामुळे वेडे झालेले विश्वास आज अगदी ते कळवळून कळवळून गात होते. माझे तोंडून त्यांना नकळत साथ दिली गेली
आणि त्याने मला ओळखलं. लीलू म्हणून माझा हात धरायला पुढे धावले. मी त्याला सांगितलं, नाही विश्वास, आता मी तुमची लीलू राहिले नाही, मी एका मुलाची आहे आणि एका विशाल अंतकरण असलेल्या माणसाची धर्मपत्नी आहे. हे पुन्हा ते ब्रह्मेश्वरसारखे करू लागले आणि त्या वेळाच्या भरातच टेबलावरची विषारी बाटली घेऊन ते धावत सुटले. मी त्यांच्या मागून धावले एका माणसाचा जीव वाचवण्यासाठी. माझ्यामुळे एखाद्या माणसाचं जीवन बर्बाद व्हावं, निकामी व्हावं, हे माझे ज्याने पाहलं नाही म्हणून गेले. आणि त्या दिवशी तुम्ही मला जसं समजावून सांगितलं होतं ना, तसंच मी त्याने समजावून सांगितलं आणि परत आले. पण यासाठी हे घरदार सोडणे जरुरी नव्हती जाणली. घरात राहून सुद्धा तुला हे करता आलं असत, शिवाय तू मला का नाही बोललीस? माझ्या ज्याने ताळे झालं नाही तुपडी आई मला मला क्षमा करा. तुमच्या पायाची शपथ घेऊन चालते मी पवित्र. उठ उठ जानकी, उठ. माझी खात्री आहे की माझी बायको पवित्र आहे, कारण माझा माझ्यावरती विश्वास आहे. पण काय, पण समाज समाज कधीही क्षमा करणार नाही. विटाळ झालेल्या पिलाला पाखर सुद्धा टोचून मारून टाकतात. नाही नाही, तुम्ही दुःखी होऊ नका. पाखराने टोचा मारण्याच्या आधीच मी आपण होऊन मारून जायच. जानकी जानकी, प्रभू रामचंद्राची सीता ती पवित्र असताना सुद्धा तिला अग्निदिव्य करावं लागलं आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राला जननिंदेसाठी त्या अश्राप सीतेचा त्याग करावा लागला. तिला राणा मला सोडावी लागली. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जननिंदेसाठी सीतेचा त्याग करावा लागला. सीता माई पवित्र असताना तिला अग्निदिव्य करावं लागलं. हिंदू स्त्रीच्या आदर्श देवतेने घालून दिलेली ही मर्यादा मी तरी कशी मोडतो? खरं सांगते तुम्हाला, पाखराने टोचा मारण्याच्या आधीच मी आपण मरून जाईल. क्षमा करा. स्त्रीला सद्वेच मरण यावं असं म्हणतात. तुमच्या परवानगीने हा सौभाग्य अलंकार मी घेऊन जाते. जाऊ, क्षमा कराल ना मला? बाळाला सांभाळा. सासूबाई, माझ्या प्रेमळ सासूबाईला माझा नमस्कार सांग.
मंजू मंजू तही ना गोड़ पापा इतने में सीतेसाठी आम्ही डोळे काढायचे आणि घरातल्या लक्ष्मीला का रानावनात सोडायचं जानकी रात्रीच्या वेळी घरातला केस सुद्धा बाहेर टाकत नाही घरची लक्ष्मी जाते म्हणतात आणि तू तू तर ह्या घरची भाग्य लक्ष्मी तुला का कोण अंतर देईल जानकी सुनबाई सासूबाई सासू जानकी मंजू बाहेर रात्र फार झाली चल झोपायला चल Share and subscribe to TV Next Bollywood.